काय सांगा, खूप छान वाटत आहे. वंचितांनी एक युवकांना, एक गरीब परिवारचा मुलांना एक अपॉर्च्युनिटी दिला आहे आणि आम्ही त्यांच्या जे काही सिद्धांत आहे त्याच्यावरती काम करू आणि इलेक्शन लढू असा आमचा विचार आहे. भाजपामध्ये साधारण कार्यकर्त्यांसाठी काही स्कोप नाही आणि ते साधारणतः जे स्लमवाले असेल किंवा गरीब पैसेवाले नसेल त्यांना ते उमेदवारी देत नाही हे असं आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि सध्या बालासाहेब यांनी आम्हाला जी अपॉर्च्युनिटी दिली आहे, जी संधी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. लोकांचे जे मुद्दे आहेत त्यांच्यावरती मी बोलू. काय केलं मागचे जे उमेदवार होते, जे खासदार होते, त्यांनी काय केलं, आम्ही काय करणार, ते पूर्ण आम्ही ब्लूप्रिंट तयार केलेले आहे. इकडचे जे लोकल मुद्दे आहेत त्याच्यावरती काम भरपूर काम करणार आहे. आरेचा असो किंवा स्लमचा असो किंवा इतर कुठलाही जे समस्या आहे ज्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये चाललेला आहे त्याच्यावरती पूर्ण आम्ही मुद्दा हे करून आम्ही काम करणार आहे, इलेक्शन लढणार आहे. आम्हाला त्यांचा काही लेणं घेणं नाही, कारण ते जे अमोलजी आहे किंवा गजानन कीर्तिकर होते ते दोघी एकही आहे. ते त्यांचा काम सगळं अमोलजीच बघत होते. आता ते अमोलजी यांना उद्धवजीने दिले म्हणजे ते इनडायरेक्टली ते कीर्तिकर साहेबांनाच दिलेलं आहे. ते त्यांचा तर भाग आहे. आणि ठाकरे गटा आपले जे शिंदे गटातून कोण येतो आहे ते आपल्याला आता स्पष्ट नाही आहे. आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलू आपण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.